शेतकरी मित्रांनो, आला आहे खास द्राक्ष पिकांसाठी मार्गदर्शक असं पहिलं लाइव्ह मोबाईल ऍप्लिकेशन ग्रेप मास्टर, जिथे तुम्हाला मिळेल तुमच्या द्राक्ष पिकांच्या समस्यांचं लगेच उत्तर. द्राक्ष बागेच्या लोकेशन नुसार हवामान अंदाज, परीक्षणावरून अचूक खत नियोजन, छाटणीच्या दिवसानुसार दैनंदिन शेड्यूल. इतकंच नाही तर ग्रेप मास्टर या ऍप मध्ये तुमच्या पीक समस्येचा फोटो काढून तुम्ही पाठवू शकता, ज्यावरून कृषी तज्ञ तुमच्या द्राक्ष बागेचं निरीक्षण करतील आणि योग्य ते मार्गदर्शनही करतील. नमस्कार, द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की पेस्टच्या संदर्भातले काही समज गैरसमज. सध्या गोळीबार छाटणीनं सर्वच द्राक्ष बागांमध्ये बऱ्यापैकी वेग घेतलेला दिसतोय, परंतु गोळीबार छाटणीनंतर करावयाच्या पेस्ट संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये समज गैरसमज आहे, ते या व्हिडिओमधून आपण दूर करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्वाचा एक विषय असतो किंवा शेतकरी आम्हाला विचारणा करत असता फोनवर असेल किंवा ग्रेप मास्टर मोबाईल ऍप मधनं की एक लिटर हायड्रोजन सायनामाइड साठी किती पाणी घ्यायचं आहे, परंतु हे प्रमाण शेतकरी त्याच्या त्याच्या अंदाजानुसार पण ठरवण्याचा प्रयत्न करतो. जसं की त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी एका लिटर हायड्रोजन सायनामाइडला किती पाणी बनवले आहे, किती पाणी ऍड केलेलं आहे, तो त्याच्या बागेला तशा पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न करतो. परंतु यामध्ये होतं काय की मग बाग मागे पुढे फुटणे, खूप उशिरा फुटणे, अशा काही अडचणी येत्या. तर ग्रेप मास्टर आपल्याला पुढील 4 ते 5 मुद्द्यांना अनुसरून पेस्टचं प्रमाण किती ठरवायचं, एका लिटर हायड्रोजन सायनाइडमध्ये किती पाणी ऍड करायचं, हे पुढील 4 ते 5 मुद्दे डोळ्यासमोर ध्यानात धरून आपल्याला ते पेस्टचं प्रमाण ठरवावं लागणार आहे. यामध्ये सर्वात पहिला मुद्दा येतो की तुमच्या बागेच्या काडीची जाडी किती एमएमची आहे. त्यानंतर 2 नंबरला बघायचं आहे तुम्हाला की त्या बागेची व्हरायटी कोणती आहे. त्यानंतर 3रा मुद्दा आहे की इथ्रेल मारल्यानंतर तुम्ही किती दिवसांनी बाग छाटताय, तसेच त्यावेळेस डोळ्यांची स्थिती काय आहे. त्यानंतर 4था मुद्दा येतो की त्या वेलीचं वय काय आहे. आणि 5वा मुद्दा तुम्हाला ध्यानात धरायचा आहे की छाटणीपासून ते पुढील 10 ते 12 दिवसांपर्यंत तुमच्या भागामध्ये जास्तीत जास्त तापमान कितीपर्यंत असणार आहे. या 5 मुद्द्यांचा विचार करून जर तुम्ही पेस्टचं प्रमाण ठरवलं तर तुमची बाग नक्कीच एकसारखी फुटण्यासही मदत होईल आणि तुमच्या मनातले काही जे समज गैरसमज आहेत ते पण दूर होण्यास मदत होईल. यानंतर एक शेतकऱ्यांकडून वारंवार विचारला जाणारा प्रश्न असा असतो की पेस्ट किती डोळ्यांना आपल्याला लावायचा आहे. तर जर आपण छाटणी ही जर सपक्यांच्या पुढे 2 डोळे ठेवून करत असो तर मग ते 2 डोळे अधिक एक टायगर बर्ड तुमचा आला आणि त्याच्या पाठीमागचे 2 डोळे, अशा शक्यतो 5 डोळ्यांना आपल्याला पेस्ट करायचे. याच्यापेक्षा जर जास्त आपण डोळ्यांना पेस्ट करायला गेलो तर मग तुमच्या बागेतलं स्टोरेज चालू असं होऊ शकतो, परिणामी त्याचं घट जिरण्यावर पण परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो आपल्याला 4 ते 5 डोळ्यांनाच पेस्ट लावून घ्यायचे आहे. नंतर 3रा एक महत्वाचा विषय किंवा एक प्रश्न असा आहे की पेस्ट चालू असताना पाऊस आला किंवा पेस्ट झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात पाऊस आला तर पेस्ट डबल करावी की. या संदर्भात वारंवार सोशल मीडिया असेल किंवा शेतकरी एकमेकांना विचारताय, आम्हाला पण फोनवरून तशी ग्रेप मास्टर मोबाईल ऍप मधनं विचारणं होत असते. यामध्ये पहिला एक जो भाग आहे की तुमचं जर पाऊस पेस्ट चालू असताना पाऊस आला तर यामध्ये आपल्याला पाऊस उघडेपर्यंत थांबून घ्यायचं आहे. ज्यावेळेस पाऊस उघडेल त्यावेळेस पहिल्यांदा तारांवर तारा झटकून काडीवर असणारे पाणी तुम्हाला बाजूला करून टाकायचं आहे, झटकून टाकायचं आहे. त्यानंतर जे शेवटचे 5 झाडं तुमचे झाले होते तिथपासून परत 5 झाडं एक्स्ट्रा करून घ्यायचे आहे आणि शेवटपर्यंत मग त्या गल्ल्या पूर्ण करून घ्यायचे आहे तुम्हाला. म्हणजे पेस्ट परत चालू केली की पाठीमागीचे जे 5 झाडं आहेत ते परत पेस्ट करून घ्यायचे आहे आणि पुढे पूर्ण गल्ल्या कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. यानंतर याच्यातलाच दुसरा मुद्दा येतो की बरेच शेतकरी विचारणा करतात की आता पाऊस पेस्ट झाली माझी आणि पुढील 10 ते 15 मिनिटात पाऊस आला. तर अशा केसेसमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आहे की पुढील 10 ते 15 मिनिटात पाऊस झाल्यानंतर जर तिथं पेस्ट केली नाही तरी एकसारखी फूट मिळालेली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंना उगाच डबल पेस्ट करून आपला वेळ व पैसे वाया घालू नये. आमच्या निदर्शनात जे आलेलं आहे की जर 10 ते 15 मिनिटं जरी आपल्याला पेस्ट करून मिळाले आणि मोठाही पाऊस झाला तरी चांगल्या पद्धतीच्या बागा फुटलेल्या आहे, कुठेही मागे पुढे फुट नाहीये. आणि यामध्ये जी फुटलेली फूट आहे ती पण एकसारखी आपल्याला बघायला मिळालेली आहे. असे अनेक उदाहरणं आम्ही इथून पाठीमागे पण बघितलेले आहे. त्यामुळे कृपा करून यामध्ये डबल पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाही आहे.
यानंतर चौथा एक प्रश्न वारंवार शेतकरी बंधूंना पडत असतो किंवा विचारला जातो तो म्हणजे गेल्या वर्षाची बाग आहे म्हणजे ग्राफ्टिंग नंतरची बाग आहे आणि त्यावेळेस मला पेस्ट करायची आहे तर ती आम्ही डबल करावी की सिंगल करावी या संदर्भात पण बऱ्याच शेतकऱ्यांकडून विचारणं होत असते. यामध्ये ग्रेप मास्टर टीमने मागच्या वर्षी काही ठिकाणी त्याच्या एक दोन वर्ष आधीपर्यंत काही ट्रायल घेतलेले आहे की एक पहिल्या वर्षीची जी बाग आहे त्याच्या सेंटरच्या दोन गल्ल्या सोडून तिथं सिंगल पेस्ट केली गेली आणि बाकीच्या गल्ल्यांना डबल पेस्ट केली गेली आणि त्या बागेचं पुढील 10 ते 12 दिवसानंतर निरीक्षण केल्यानंतर असं जाणवलंय की जी सिंगल पेस्ट केली होती त्या ठिकाणी फूट तशीच होती आणि जिथं डबल पेस्ट केली होती तिथं पण फूट एकसारखी दिसत होती. त्यामुळे पहिल्या वर्षाच्या बागांना आमच्या निदर्शनास आमच्या अनुभवानुसार आम्ही असं सांगू शकतो की पेस्ट ही एकदाच केली गेली पाहिजेत. जर यामध्ये जर तुम्हाला काही ठिकाणी फक्त ओलांड्याला पेस्ट चोळायची आणि काडीची संख्या मिळालेली नाहीये काडी तयार झालेली नाहीये फक्त ओलांडा तुमचा पक्व झालेला आहे त्या ठिकाणी मात्र जर तुम्हाला करायचे असेल तर आपण डबल पेस्ट करून घेऊ शकतो. मात्र ज्या बागांना 18 ते 20 काड्या अशा मिळालेल्या आहेत आणि फक्त काड्यांना पेस्ट करायची आहे त्यांनी मात्र फक्त एकदाच पेस्ट करायची आहे की जे अनुभवानुसार आम्ही सांगतोय की तिथं पण आपल्याला एकसारखी फूट बघताना मिळेल. यामध्ये आम्ही अजून एक असा प्रयोग केला होता की पहिल्या वर्षाच्या ज्या बागेच्या काड्या मिळत आहेत त्याची पण जाडी बऱ्याचदा 12-13 एमएमच्या पुढे असते आणि पेस्ट केल्यानंतर थोडीशी फूट मागे पुढे आपल्याला फुटताना जाणवती. तर एका ठिकाणी आम्ही असे प्रयोग केले होते की पेस्ट सिंगल केली आणि त्या ज्या जाड काड्या थोड्याशा अशा पिळून घेतल्या होत्या त्या पिळलेल्या काड्यांमुळे पण एकसारखी फूट त्या बागेमध्ये आम्हाला बघताना मिळाली. पाचवा प्रश्न असा असतो की आमची बाग वारंवार मागे पुढे फूट होत असते आमच्या बागेमध्ये याच्यामध्ये काही जर आपण थोडं पाठीमाग केलं तर ही गोष्ट काही प्रमाणामध्ये तुमच्या खरड छाटणीच्या संदर्भात पण रिलेटेड आहे. जसं की सबकिन 2-3 टप्प्यामध्ये करणे एकाच जाडीच्या एकाच वयाच्या काड्यांना ठेवणे आणि त्यानंतर जर आत्ता आपण जर बघितलं तर आत्ता आपले लेबर काही काम चुकारपणा करताना जाणवतं आपल्याला की जसं की एका डोळ्यावर एका झाडावरती तो बोळा बुडवला जातो आणि त्या जो डबा आहे तो पुढे 2-3 झाडावर नेऊन ठेवलेला असतो त्यांनी आणि ते तशाच पद्धतीने काड्या चोळल्या जातात. केवळ तो रंग लागला जातो परंतु जे हायड्रोजन सायनामाइडचं जे द्रावण लागायला पाहिजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. पर्यायाने आपल्याला असं जाणवतं की पहिल्या झाडाची फूट एकदम चांगली दिसती पुढच्या 1-2 झाडांच्या फुटा एकदम कमी दिसतात परत चौथ्या झाडाची फूट चांगली दिसती. तर आपल्याला ह्या दृष्टिकोनातून मजुरांना सुरुवातीला प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे की आपल्याला कशा पद्धतीने पेस्ट करायची किती डोळ्यांना पेस्ट करायची आहे आणि ती करत असताना त्यांना अशी सूचना द्यायची आहे की आपल्याला एका झाडावरती कमीत कमी 5 ते 6 वेळेस तो बोळा बुडला गेला पाहिजेत आणि याने काय होईल की एक सारखी पेस्टचं जे द्रावण आहे ते सर्व काढायला लागेल आणि तुमच्या सर्व डोळ्यांची फूट एकसारखी दिसेल. पर्यायाने तुम्हाला जे पुढे कामं करायचे ते सर्व एकसारख्या एका वेळेत घेता येतील. या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर बदल केला तर आपल्याला नक्कीच फूट एकसारखी मिळताना जाणवेल. द्राक्ष बागायतदार बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा. मी आपल्याला असं आवाहन करतो की द्राक्ष बागायतदारांसाठी द्राक्ष आमची मार्गदर्शिका आहे जी ग्रेप मास्टर हँडबुक आहे ते पुढील 8 ते 10 दिवसामध्ये 2019 आवृत्ती येत आहे. तरी जे शेतकरी ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करून घेतील आणि त्याचं वार्षिक सभासदत्व घेतील त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही ती माहिती पुस्तिका मोफत तुमच्या पत्त्यावर पाठवून देऊ. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा व ग्रेप मास्टर मोबाईल ऍप डाउनलोड करून आपल्या भविष्यात येणाऱ्या पुढील सीझनमध्ये येणाऱ्या अडीअडचणींना आपला एक सोबती आपल्याबरोबर ग्रेप मास्टर नक्कीच उभा राहील. धन्यवाद.